नमस्कार मी अरविंदारकडे सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज सात जून सकाळचे सात झाले आहेत आतापर्यंतच्या ठळगडामुळे राज्य सरकारच्या मिशन अनलॉकनुसार जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी नगर जिल्ह्यात आजपासून कोविडचे निर्बंध शिथिल केले आहेत यामुळे पूर्वीप्रमाणे जिल्ह्यातील सर्व व्यवहार खुले होत पूर्वीप्रमाणे असणार आहेत मात्र कोविडचे सर्व नियम पाळण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी आपल्या आदेशात दिल्या आहेत या आदेशात लग्न समारंभ आणि अंतविधीला उपस्थित अट टाकण्यात आली असून मॉल चित्रपटगृह गुरुव, नाट्यगृहात पन्नास टक्के उपस्थिती बंधनकारक केली आहे सातरूख अधिनियम अठराशे सत्त्याण्णव कलम दोन नुसार जिल्हाधिकारी यांना जिल्हा कार्यक्षेत्रात कोविड एकोणीसवर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी स सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत मात्र राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापने ठरवून दिलेल्या निकषात नगर जिल्हा अवर्गात मोडत आहेत जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संग्रहित दर चार पॉईंतीस टक्के आहेत यामुळे जिल्ह्यात कोविड निर्बंधात अटीसह शिथिलता देण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केल्यानंतर खऱ्या अर्थाने जनतेचे राज्य सुरू झाले त्यामुळेच आपला केंद्रबिंदू ही सामान्य जनता असावी त्यामुळे लोककल्याणाची भूमिका ठेवून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करावे असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे तुतारीचा निनाद आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष अशा वातावरणात रविवारी नगरमध्ये शिवस्वराज्य दिनाचा मुख्य सोहळा पार पडला राज्य सरकारने सहा जून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते भागव्या स्वराज्य ध्वजासह शिवदर्शक दंड राजदंड व स्वराज्य गोळी उभारण्यात आली यावेळी पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते स्वयंसहाय्यता गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी यासाठी तयार करण्यात आलेल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा शुभारंभ करण्यात आला तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी राजमाता शिष्यवृत्ती योजना तसेच मागासवर्गीय घटकातील मुलींसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना आणि दिव्यांग मुलींसाठी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शिष्यवृत्ती योजना जिल्हा परिषदेच्या हिरक महोत्सवाचे औचित्य साधून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला जिल्ह्यात रविवारी नव्याने नऊशे चौदा कोरोना रुग्ण वाढले आहेत यासह कोरोनामृतांच्या आकडेवारीत चाळीची भर पडली असून उपचार सुरू असणाऱ्यांची संख्या सहा हजार चारशे एक्केचाळीस झाली आहे जिल्ह्यात काल एक हजार चारशे रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे यामुळे कोरोनात मुक्त झालेली संख्या दोन लाख अठ्ठावन्न हजार पंच्याहत्तर इतकी झाली आहे रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे शहाण्णव पॉईंट तीस टक्के इतके झाले आहेत कोरोना प्रतिबंध लस उत्पादित करणाऱ्या पुण्यातील सेरम इन्स्टिट्यूटने जून महिन्यात दहा कोटी डोस उपलब्ध करून देण्याचे कबूल केले होते परंतु केंद्र सरकारने सेरम इन्स्टिट्यूटला लस उपलब्ध न करून देण्याची तंबी दिली एकीकडे राज्य सरकारने अठरा वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण करावे असे सांगायचे आणि दुसरीकडे कंपन्यांना धमकावून राज्य सरकारला लस मिळणार नाही अशी व्यवस्था करायची असा प्रकार सुरू असल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे यामुळे केंद्र सरकारने लसीकरणाचे राष्ट्रीय धोरण निश्चित करून सर्व लसीकरण पूर्ण करावे अशीही मागणी यावेळी त्यांनी केली अहमदनगर जिल्ह्यातील सर्व व्यवहार सात जून दोन हजार एकवीसपासून सुरू होणार असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी आदेश जारी केले मात्र मंदिर सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय न झाल्याने आंतरराष्ट्रीय देवस्थान असलेल्या शिर्डीतील साईबाबा मंदिर दर्शनासाठी खुले करावे अशी मागणी शिर्डीकरांनी केली आहे राज्यात संचारबंदी लागू केल्यानंतर साई मंदिर बंद करण्यात आले आहे त्यामुळे शिर्डीतील अर्थकारण पूर्णतः ठप्प झाले आहेत शिर्डीतील सर्व व्यवसाय हे साई मंदिरावर अवलंबून असल्याने मंदिर खुले करण्याची मागणी जोर धरू लागली आहे लॉकडाऊनमुळे हार फूल विक्रेते हॉटेल व्यवसायांची आर्थिक कोंडी झाली आहेत मंदिर खुले करण्याचा निर्णय तात्काळ घ्यावा अन्यथा पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे या होता आता पर्यंत घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत दैनिक सारमत किंवा बेंड्या देशदूत या संकेतस्थळाला नमस्कार